नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपला पूर्ण तिरुपतीचा जो प्रवास आहे तर त्या संदर्भात थोडी माहिती असणार आहे. बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये सागर भैबर, येस, नंतर अमोल नागरे, हॅलो, गणेश पुढे बसलाय, हाय, रिक्षा चालवतोय. जेवणाचं आपलं ताट आलेलं आहे आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकता आतापर्यंत जो आपला तिकीटचा वगैरे खर्च होता तो तर काय 1000 रुपयामध्ये रिटर्न आपण तिकीट मारलेलं आहे. 560 रुपये समथिंग येण्याचं तिकीट आहे. चेन्नई एक्सप्रेसने आलो आपण, त्यांनी आपलं रेणगुंडाल सोडलं आणि इकडनं आपण वरती तिरुपतीला चाललो. तर मित्रांनो, आता आपण फ्री पासच्या लाईनमध्ये उभं आहे आणि इकडे फ्री पास काढतो आहे. फ्री पास काढायचे आपल्या दर्शनासाठी वरती आणि नंतर दर्शनासाठी वरती जायचं आपल्याला. तर आपलं तिकीट काउंटरचं फ्री पास तिकीट काढलेलं आहे आपण आणि रात्री 11 टाइम आहे आपला. एंट्री करतो त्याचा जो टोल ना काय तो एक मंदिरासारखा कमानीचा वाटतोय. दाखवतो तुम्हाला पुढे सप्तगिरी चेक पोस्ट म्हणून आहे, त्या ठिकाणी टोल घेतला जातो गाड्यांचा वरती जाणार आहे फोर व्हीलरचा. तर मित्रांनो, हा सप्तगिरीचा जो चेक पोस्ट आहे त्या ठिकाणी तर आपलं सगळं सामान चेक करतात, सामान सगळं चेक करून वरती पाठवतात. सगळ्यांना गाड्यातून सामान वगैरे खाली उतरून चेक करायला होतं. 30 रुपये सुटले का? 30. तर आपलं बॅग वगैरे चेक करून झालेलं आहे आणि इकडे पाठीमागे जर तुम्ही बघितलं फुल गर्दी आहे त्याच्यात बॅग चेकिंग साठी. फोटो काढा ना रे. कोणाचा फोन? आयफोन. कोणाचा आयफोन वाला? ए, आयफोन वाले इकडे सगळे चेकिंग साठी थांबले आणि गाड्या वगैरे फुल तिकडे एकदम सगळे उभे करून ठेवलेले आहेत. माझ्या मध्ये अर्धा तास आपला जाणार आहे असंच. आपल्याला फक्त इकडे वरती जायचंय. तर आपलं त्या चेक पोस्टवरती पूर्ण चेकिंग वगैरे झालेली आहे बॅग वगैरे आणि गाडीची. 15-20 मिनटं तर गेले आरामात कारण ट्राफिक खूप होतं. आणि आता इकडे वरती जे पण आहे ते सगळं तिरुपती संस्थानचं आहे रोड वगैरे, त्यामुळे खाली चेकिंग करूनच गाड्यावरती पाठवतात. तर मित्रांनो, आपण जे तिरुपतीला वरती जे एंट्री करतो वरती एवढं जबरदस्त लोकेशन आहे आणि थोडं पावसाचं पण वातावरण झालं इकडे. तर मित्रांनो, आपलं रूमचं बुकिंग वगैरे झालेलं आहे आणि रूम आपण ज्या संस्थानाच्या वरती बुक केला 100 रुपये रेंट आहे रूमसाठी आणि ॲडव्हान्समध्ये 500 रुपये जमा करतात. ज्यावेळेस चेकआउटचा आपण करतो त्यावेळेस ते रिटर्न भेटतात 500 रुपये. त्याची पावती It's you, my favorite bit. I wanna taste you and feel you shake, raising an earthquake. Can't push the brakes when a rush hits. We're going in, we're going in. You keep me biting my cheek. Yeah. आपला रूम वगैरे भेटलेले आपले इकडे सप्त गेली वाटत काच ओपन नाही सप्तगिरी गेस्ट होत. तर आपलं रूमचं काम झालेलं आहे. 2nd फ्लोअरला 78 नंबरची रूम आहे आणि समोर फर्स्ट फ्लोअर आहे का? मग वरती याच्यावर काय सेकंड फ्लोअर दोन
आता रूम आहे आपला 78. माझं नाव रे ते सांगा. हा ठीक आहे. त्यांचं नाव आहे. हे जर हरवले तर रूम पण गेला. तर मित्रांनो आता आपण रूम मध्ये आलोय आणि थोडस फ्रेश होऊन नंतर बोलतो तुमच्या चार खूप दमलोय. हा तर मित्रांनो आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि थोडं रिलॅक्स वाटतंय आता. तरी आता आपल्याला केस द्यायला जायचं. त्याच्या अगोदर आपली जर्नी थोडी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो कशी सुरू झाली. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण कल्याणवरून चेन्नई मेल पकडली. ती ऑलरेडी एक तास लेट होती त्यामुळे आपल्याला इकडे पोहोचायला एक तास उशीर झाला. आपण कमीत कमी 2:30 आसपास इकडे पोहोचलो आणि नंतर इकडनं एका मित्राच्या कॉन्टॅक्ट थ्रू एक आपल्याला गाडी अरेंज होती वरती येण्यासाठी. तर पहिले तर बापू तिथे खाली जेवण गेलं आणि नंतर वरती आलो इकडे. तर वरती येतात आपल्याला वाजले 5:30. नंतर आपली ऑलरेडी इकडे रूम बुकिंग नव्हती तर त्या मित्राच्याच ओळखीने मित्र म्हणजे आपला जो पुण्यात चढला अमोल दंड होते त्याच्याच ओळखीने इकडे थोडी आपल्या रूमची व्यवस्था झाली. तर आता आपण इकडं काय यायचं गेस्ट हाऊसचं ना सप्तगिरी गेस्ट हाऊसमध्ये रूम भेटली 2nd floor 78 नंबरची. ती रूम जी भेटली ती आपल्या मित्र सागर भुजबळ यांच्या नावावरती भेटलेली. त्यांचं आधार कार्ड होतं. आधार कार्डवरतीच रूम अलॉट होती. तर महाराष्ट्रामधून जे पण येतात त्यांच्यासाठी स्पेशली म्हणजे ऑनलाईन रूम बुकिंग असेल तरच भेटते. इथं रूम देत नाहीत बाहेरच्या. ऑनलाईन बुकिंग करून येणं गरजेचं आहे. त्यामुळं तसं व्यवस्था जर तुम्ही येणार असाल तर तीच व्यवस्था करून या. दर्शनाचं पण कुपन भेटते 300 रुपयाचं. त्यांनी लवकरात लवकर 2-3 तासामध्ये तुमचं दर्शन कम्प्लीट होते. आणि ही जी रूम आहे हिचं रूमचं 100 रुपये चार्ज आहे आणि 500 रुपये त्याचे डिपॉझिट येतात. ते ज्या वेळेस आपण चेकआउट करू त्यावेळेस ते रिफंड भेटतात. तर अशा प्रकारे रूम आहे. तुम्हाला रूम दाखवतो पहिले 2 बेड आहेत एक इकडं आणि एकावरती आम्ही इकडं झोपले. टॉयलेट बाथरूम आतमध्ये. तर आता आपलं इकडचं म्हणजे पोचले फ्रेश झालं. आता आपल्याला जायचं केसं काढायला. तर केसं काढायमध्ये फक्त मी आणि आमचे भुजबळ साहेब दोघंच काढणार आहे. बाकीचे तर नाही बोलतात गणेश अमोल आणि दुसरा अमोल. तर आता आपण पहिले केस काढून येऊया. आणि बहुतेक आतमध्ये मंदिरात कॅमेरा अलाउड नाही तिकडं त्यामुळं ते काही रेकॉर्डिंग होऊ शकत नाही. जाऊन आल्यावर सांगू तिकडचं पुढचं काय ते. तर चला आता पहिले केस काढायला जाऊया कारण खूप उशीर झाला आहे. नंतर आपल्याला लवकर लवकर दर्शन घेऊन दुसरंही बघू काय फिरायला भेटलं तर फिरू तो पण. चला बाय.